करना नक्की है बघा तुम्ही क्वालिटी वे द्या भजनाला भक्तीला क्वालिटी रिझल्ट मिळेल क्वालिटी वे द्या कर्माला तुमच्या तर तुमचंच कर्म तुम्हाला क्वालिटी रिझल्ट पण देईल तुम्ही योग्य वे द्या योग्य रिझल्ट मिळेल आणि अयोग्य वे द्या काही लोक विचार करतात कधी भक्ती करतात माहिती आता व्हॉट्सअपवर कोणी ऑनलाईन नाही आहे फेसबुकवर कोणी ऑनलाईन नाही आहे घरामध्ये लाईट गेलेली आहे कोणी पाहुणे म्हणून येणार नाही आहे पाहुणे म्हणून कोणाकडे जायचं नाही आहे करमत नाही आहे चला जाऊ दे एक माळ घेऊन जपू आता जाऊ दे घेतात मग माळ हातामध्ये आणि मग जपायला सुरुवात करतात स्वाभाविक जसा कर्माला जसा वेळ द्याल कर्म तसा तुम्हाला रिझल्ट देईल कर्म आहे ठीक आहे मान्य कर्मकांडच आहे भक्ती पूजा हे माळा जपणे सगळं मान्य आहे पण तसं रिझल्ट पण मिळेल आपण काय पाहत होतो काय फलश्रुती काय आहे या सगळ्या कथेची तर तव दर्शन फल परम अनुपा जीव पाव निज सहज स्वरूपा श्रीकृष्ण कथा कोणी तुम्हाला विचारलं की कृष्ण कथा तुम्ही ऐकायला चाललंय खरं पण ते ऐकल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे तर त्यांना सांगा एकच फलश्रुती आहे जीव पाव निज सहज स्वरूपा तो त्याच्या स्वतःच्या स्वाभाविक सहज स्वरूपाला प्राप्त होईल सहज स्वरूपाला प्राप्त होईल मग तुम्ही म्हणाल आता आम्ही सहज नाहीये का साधू संतांनी म्हटलंय याचा अर्थ नाहीये सहज आहे का आपण पहा बर खरच सहज आहे का कि आपल्यावरती काम क्रोध हावी होऊन बसलेला आहे मदमत्सर येऊन बसलेला आहे आपण जसे असे आहोत तसेच घरी असतो का एकांतामध्ये जसे असतो तसे लोकांतामध्ये असतो का गंमत पहा ना गडबड कुठे झाली बाजूचा कसा आहे याचं परीक्षण आम्ही केलं पण मी कसा हे अजून मला कळलं नाही ते एक मला नाव नाही आठवत आहे त्या कवी कवी राजांचं पण फार सुंदर कविता आहे अब की बार फिर वही बात हुई अब की बार फिर वही बात हुई मेरा घर छोड़ सारे शहर में बरसात हुई अब की बार फिर वही बात हुई मेरा घर छोड़ सारे शहर में बात हुई ये होता रहा वो होता रहा अगर कुछ ना हुआ तो मेरी मुझसे कुछ बात ना हुई अब की बार फिर वही बात हुई सगळं होत गेलं हे होत गेलं याची गोष्ट केली त्याची गोष्ट केली पण स्वतःविषयी जाणूनच नाही घेतलं की मी आहे का एक फार सुंदर गझल आहे मला माहिती नाही ती आरशाच्या सारख्या भेटी मला देऊ नको पाहिला आहे स्वतःचा चेहरा जवळून मी म्हणजे समोरच्याला म्हणत आहे की मला वारंवार आरसा दाखवू नको काही लोक ना वारंवार आरसा दाखवतात तू असं आहे तू तसं आहे तू असं करत नाही तू तसं करत नाही हे तसं नाही तसं नाही समोरचा म्हणतो सरळ आरशाच्या सारख्या भेटी मला देऊ नको पाहिला आहे स्वतःचा चेहरा जवळून मी मला माहिती आहे मी कसं आहे माझा चेहरा माझं जीवन मी जवळून पाहिलंय म्हणून गीत रामायणामध्ये एक सुंदर वाक्य येत गीत रामायण गाताना लवकुश स्वयी श्री राम प्रभु ऐकती कुश रामायण गाती स्वयी श्री ऐकती कुश इंटरव्ह्यू ऐकला फार सुंदर एक असं चांगलं ऐकत जाओ चांगलं ऐकत जा नाहीतरी काहीतरी ऐकावं असं वाटतं ना कानांना मग चांगलं ऐकायला काय हरकत मी असा इंटरव्ह्यू ऐकला की जावेला हे गायलं म्हणजे श्रीधर फडकेंनी गायलं आणि ते गाण्या अगोदर त्यांनी काही फिल्मी गीत गायला सुरुवात केली होती आणि त्यावेळेला श्रीधर स्वामींनी त्यांना बोलवून घेतलं त्यांच्या जिव्हेवरती ओम लिहून सांगितलं की अरे तुझी ही जिव्हा लौकिक गीत गाण्यासाठी नाही आहे तुझ्या जिव्हेने तुझ्या या जिव्हेने सरस्वतीने असं गीत गायलं जाणार आहे की जगामध्ये ते कायम कायम ठासून राहील आणि त्याच्यानंतर गीत रामायण गाण्याची संधी त्यांना मिळाली आणि आजही आपण गातो त्यावेळेला काय भाव अवस्थेमध्ये गायलं असेल एका संताचा आशीर्वादच होता त्यांना
काय भाव अवस्थेमध्ये त्यांनी गायले असेल, कोणती ती भाव अवस्था असेल की आपण आजही ऐकलो तरी आपल्या पुढे प्रत्यक्ष प्रभू श्री राम उभे होतात आणि ते छोटे छोटे लवकुश जे प्रभू रामांनाच त्यांची कथा सांगताय उभे होतात की नाही. ते घनश्याम नील नीरज सुंदरम आपोआप डोळ्यापुढे उभे राहतात. काय अवस्था असेल ती गाताना, दोन मिनिट विचार करा. आमच्यासारखी साधे माणसं गातात तो लोक म्हणतात ताई फार सुंदर गायलं, डोळ्यापुढे विठ्ठलाची मूर्ती. आमच्यासारखी साधे माणसं गातात विठ्ठल मूर्ती उभी होते डोळ्यापुढे असं लोक म्हणतात. मग विचार करा, ज्या वेळेला हे साधू संत महात्म्याची कृपांकित गात असेल त्यावेळेला प्रभू प्रत्यक्ष पुढे नसेल उभं होत का? नाचत असेल, खेळत असेल, हृदयामध्ये नाचत असेल नवनील सुंदर नाम, नाही का?